सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. बाळापूर येथील जयस्तंभ या ठिकाणी बाळापूर तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शने. महागाई ही आकाशाला भिडली असून याचबरोबर प्रत्येक वस्तूवर जीएसटी लावण्याने सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी हे त्रस्त झाले असून गृहिणींचे वापरण्यात येत असलेले गॅस सिलेंडर या अगोदर 400 रुपयांना मिळत होते, परंतु तेच गॅस सिलेंडर आता 1100 रुपयांना मिळतो. यामुळे गृहिणींचे बजेट चुकले असून महिलांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर उमटत आहे. सामान्य माणसाचं जीवन मुश्किल करून टाकलं आहे. एक तर या देशाने सगळे सरकारी महामंडळ कंपन्या विकून या देशातल्या नोकऱ्या संपवल्या. दुसरी गोष्ट, जेव्हापासून नोटबंदी आली त्यापासून व्यापार बंद आहेत, लोकांच्या मजुऱ्या नाहीत आणि प्रत्येक गोष्टीचे भाव वाढवले. काँग्रेसच्या वेळेस 400-450 रुपयाचा असणारा सिलेंडर आता 1000 रुपये केलेला आहे. पेट्रोल 60 रुपये असताना आज 100 रुपयाचा वर पेट्रोल नेलेला आहे. सगळ्या गोष्टीचे भाव वाढवले, या देशाची लोकांचं उत्पन्न कमी केलं, या देशाच्या लोकांचं टॅक्स वाढवला आणि नोकऱ्या संपवल्या. याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभर हे आंदोलन केलेलं आहे आणि 2024 मध्ये या सरकारला घालवायचं आहे. लोकांच्या लक्षात त्यांच्या जे गोष्टी आणायच्या आहेत यासाठी वेळोवेळी काँग्रेस आंदोलन करत आहे, त्यातील हा भाग आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, किंवा मग हे सगळ्या दृष्टीनं फेल झाल्या, कंपन्या विकल्या, पैसे नाहीत. पैशाचं गेल्या 1 महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतीच्या अतोनात नुकसान झाले. शेती खरडून गेली आहे. सोयाबीन, तूर, कपाशी हे खरी पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेले आहे. नदी व नाल्यांना मोठा पूर आल्याने शेती वाहून गेल्या आणि भरपूर पाऊस झाल्याने शेती खरडून गेल्या आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व वाहून गेलेल्या शेतकऱ्यांची शेती फक्त वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना चॉकलेट देऊन व शेतकऱ्यांचे फक्त आसू पोसून आहे. तरी सुद्धा बाळापूर परिसरात मोठे पदाधिकारी आलेच नाही. या केंद्र आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध व मुख्य चौकामध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये नारेबाजी करून निदर्शने करण्यात आली. यामुळे काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी व सह मोठ्या प्रमाणात नागरिकांसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी काजी मेहंदी हसन, महाराष्ट्र 24 न्यूज, बाळापूर, अकोला.